वेलकम स्टूडेंट्स वेलकम विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे आजच्या वर्कशॉपच्या सेशनमध्ये आणि आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत इंग्लिश ग्रामर जे ग्रामर इयत्ता इयत्ता बारावी स्पर्धा परीक्षा एम पी एस सी युपीएससी तसेच शालेय अभ्यासक्रमावर आधारित असलेल्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणारा महत्वाचा व्याकरणाचा टॉपिक आज आपण अभ्यासणार आहोत आजच्या ग्रामरचा विषय आहे एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सेस म्हणजेच उद्गार वाचक वाक्य विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपण पाहणार आहोत जर विधानार्थी वाक्यामध्ये विशेषणाच्या नंतर लक्षपूर्वक ऐका का विशेषणाच्या नंतर जर नाम आलेले असेल काय आलेले असेल नाम अशा वाक्याचं आपल्याला रूपांतर करायचंय उद्गारवाचक वाक्य तर अशा वाक्याचं उद्गारवाचक वाक्यात रूपांतर करतानाचे नियम आपण आजच्या टॉपिकमध्ये आजच्या सेशनमध्ये आजच्या वर्कशॉपमध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर वाक्य आहे डॉक्टर हॉकिंग काय आहे वाक्य डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन बघा या वाक्याकडे जर आपण पाहिलं तर या वाक्यामध्ये हे हंबल या ठिकाणी जे ब्रॅकेट दिसत ब्रॅकेटमध्ये हंबल हे काय आहे विशेषण आणि त्याच्यानंतर जे अंडरलाईन केलं जातंय ते आहे नाऊन काय आहे नाम आणि विशेषणाच्या नंतर जर नाम आलेलं असेल तर अशा वाक्याचं रूपांतर आपण उद्गारवाचक वाक्यामध्ये कसं करायचं याच्याबद्दलची माहिती सुरुवातीच्या भागामध्ये पाहणार आहोत आपल्या समोर आलेलं आहे वाक्य डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन विद्यार्थी मित्रांनो ज्या वाक्यामध्ये अ व्हेरी आहे अ व्हेरी आणि त्याच्यानंतर हंबल हे विशेषण आहे व त्या विशेषणाच्या नंतर मॅन हे नाऊन जर अशी परिस्थिती वाक्यामध्ये असेल तर वाक्याच्या सुरुवातीला कोणत्या वाक्याच्या सुरुवातीला उद्गार वाचक वाक्याच्या सुरुवातीला अ व्हेरीच्या ऐवजी काय घ्यायचं वॉट अ काय घ्यायचं अ व्हेरीच्या ऐवजी वॉट अ आणि हा जो व्हेरी शब्द आहे तो शब्द उद्गार नंतर उद्गारवाचक वाक्यामध्ये लिहायचा नाही त्याच्यानंतरचा नियम आहे वाक्यामध्ये जे विशेषण आणि नाम आहे इथं ब्रॅकेटमध्ये आपल्याला दाखवलं जात आहे काय दाखवलं जात आहे विशेषण आणि नाम हे त्याच्यानंतर घ्यावे म्हणून आपण दुसरा नियम बनवूया त्याच्यानंतर विशेषण व नाम घ्यावे काय घ्यायचं त्याच्यानंतर विशेषण व नाम त्याच्यानंतर काय करायचं वाक्याच्या सुरुवातीला जो करता आलेला असतो तो घ्यावा काय घ्यायचं वाक्याच्या सुरुवातीस आलेला करता या ठिकाणी करता कोणता आहे डॉक्टर हॉकिंग म्हणजे तिसरा नियम काय होईल त्याच्यानंतर वाक्यातील कर्ता घ्यावा काय घ्यायचं वाक्यातील कर्ता त्याच्यानंतर पुढचा नियम आहे वाक्यात असलेलं क्रियापद घ्यायचं कोणतं आहे या वाक्यामध्ये क्रियापद ईच कोणतं आहे ईच म्हणून चौथा नियम होईल त्याच्यानंतर वाक्यातील क्रियापद घ्यावे व शेवटचा नियम आहे पाचवा शेवटी उद्गार वाचक चिन्ह द्यावे हे खास करून लक्षात ठेवा कारण बरेचदा विद्यार्थी उत्तर लिहितात व शेवटी उद्गार वाचक चिन्ह द्यायचं विसरतात लक्षात ठेवा उद्गार वाचक वाक्यात शेवटी उद्गार वाचक चिन्ह द्यायचं असतं आणि याच्यामध्ये महत्वाची टीप आहे व्हेरी एक्स्ट्रीमली ग्रेटली याच्यासारखे जे तीव्रता दर्शक शब्द असतात ते शब्द वगळायचे असतात उद्गार वाचक वाक्यामध्ये लिहायचे नसतात काय लिहायचे नसतं उद्गार वाचक वाक्यात व्हेरी या शब्दासारखे तीव्रतादर्शक तीव्रता दर्शक शब्द याच्यानंतरचा भाग आपण पाहतोय आता याच्यावर आधारित काही आपण उदाहरण घेऊया हेच वाक्य घेतोय आपण कोणतं वाक्य आहे डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन विद्यार्थी मित्रांनो या, या वाक्यामध्ये अभेरी आहे काय आहे अभेरी आणि हम्बल या विशेष नाऊन आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी वाक्याच्या सुरुवातीला घ्यावं लागेल वॉट अ काय घ्यावं लागेल वाट अ आणि हा जो अभ शब्द आहे तो शब्द निघून जाईल तो शब्द उद्गार वाचक वाक्यामध्ये लिहायचा नाही त्याच्यानंतरचा नियम आहे तो म्हणजे वाक्याच्या सुरुवातीस असलेला सुरुवातीचा नाही अ व्हेरीच्या नंतर आलेले जे शब्द आहेत विशेषण आणि नाम ते शब्द आपल्याला व्हॉट अच्या नंतर घ्यावे लागतील चला तर ते शब्द त्याच्यानंतर घेऊया हंबल मॅन घेतले त्याच्या नंतरचा नियम आहे वाक्याच्या सुरुवातीला जो करता असतो तो त्याच्या नंतर घ्यायचा असतो आणि या वाक्यामध्ये करता आहे डॉक्टर हॉकिंग आपण हंबलमॅनच्या नंतर डॉक्टर हॉकिंग हे शब्द घेऊया घेतले ते शब्द आणि याच्यानंतरचा नियम आहे वाक्यात असलेलं क्रियापद घ्यायचं कोणता हे वाक्यात क्रियापद इज म्हणून आपण कर्त्याच्या नंतर ते क्रियापद घेऊया घेतलं ते क्रियापद इज आणि शेवटचा नियम आहे शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आलं ना लक्षात ओके आता आपण आणखीन एक उदाहरण पाहूया आपल्या समोर वाक्य आलेलं आहे करेज इज अ व्हेरी वंडरफुल थिंग बघा आपल्याला समोर वाक्य आहे कोणतं करेज इज अ व्हेरी वंडरफुल थिंग बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या वाक्यामध्ये दिसतंय अ व्हेरी आणि शेवटी विशेषणानंतर थिंग हे नाऊन म्हणून आपल्याला या वाक्यामध्ये सुरुवातीला घ्यावं लागेल वॉट अ काय घ्यावं लागेल वॉट अ त्याच्यानंतर अ भेरीच्या नंतर आलेले शब्द वंडरफुल थिंग घेऊयात घेतलं वंडरफुल थिंग त्याच्यानंतर काय घ्यायचं वाक्याच्या सुरुवातीस आलेला जो कर्ता आहे तो घेऊयात करेज घेतला करेज त्याच्यानंतर वाक्यात असलेलं क्रियापद घ्यायचं कोणतं या वाक्यात क्रियापद ईज आता आपण ते ईज या ठिकाणी घेऊया घेतलं आणि शेवटी काय घ्यायचं काय घ्यायचं शेवटी उद्गार वाचक चिन्ह काय घ्यायचं उद्गार वाचक चिन्ह आता याच्यानंतर आपण आणखीन एक वाक्य पाहतोय वाक्य आहे ही वॉज अ very clumsy मॅन काय आहे हे वाक्य ही वॉज अ व्हेरी clumsy मॅन या वाक्या अ व्हेरी आणि आलेलं आहे म्हणून या वाक्याच्या सुरुवातीला उद्गारवाचक वाक्य बनवताना आपल्याला घ्यावं लागेल वॉट अ आणि वाट घेतल्यामुळं वाक्यात अ येणार नाही ते लिहायचं नाही त्याच्यानंतर काय घ्यायचं अ नंतर आलेले शब्द कोणते आहेत क्लम्झी मॅन आणि आपण आता हे क्लमझी मॅन या ठिकाणी घेतलंय आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यावं लागतं ते म्हणजे वाक्याच्या सुरुवातीस आलेला करता ही घेतला त्याच्या नंतरचा नियम आहे वाक्यात असलेलं क्रियापद कोणतं आहे या दिलेल्या वाक्यात क्रियापद आणि ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचंय घेतलं आणि शेवटी द्यायचं उद्गार वाचक चिन्ह आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा भाग आणि तो अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा विशेषणाच्या नंतर नाम आलेले नसेल काय नाम आलेले नसेल तर अशा वाक्याच उद्गार वाचक वाक्य कस बनवायचं याच्याबद्दलची माहिती आपण आता इथून पुढे घेणार आहोत बघा आपल्या समोर वाक्य आहे डॉक्टर हॉकिंग नाही नुसतं व्हेरी हंबल काय वाक्य आहे हॉकिंग इज व्हेरी हंबल अशा वाक्याचं आपल्याला उद्गार वाचक वाक्य म्हणजेच एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसं बनवायचं ज्याचे नियम आता पाहायचे आहेत समोर वाक्य आलेलं आहे ऐश्वर्या काय वाक्य आहे समोर काय वाक्य सम... आहे ऐश्वर्या इज व्हेरी ब्युटिफुल बघा या वाक्यामध्ये व्हेरी आहे पण विशेषणाच्या नंतर नावून आलेलं नाही मग अशी जर परिस्थिती असेल तर उद्गारवाचक वाक्य बनवताना वाक्याच्या सुरुवातीला विहिरीच्या ऐवजी हाऊ घ्यावे काय घ्यायचं विहिरीच्या ऐवजी हाऊ आणि त्याच्यानंतरचा नियम आहे विहिरीच्या नंतर जे विशेषण आलेलं असतं जे क्रियाविशेषण असतं ते घ्यायचं असतं त्याच्यानंतर विशेषण किंवा क्रियाविशेषण घ्यावे त्याच्यानंतरचा नियम आहे वाक्याच्या सुरुवातीला जो करता असतो तो घ्यावा मग तिसरा नियम आपण लिहूया त्याच्यानंतर करता घ्यावा व त्याच्यानंतरचा नियम आहे वाक्यामध्ये जे क्रियापद असतं ते घ्यावं म्हणून आपण चौथा नियम लिहूया त्याच्यानंतर वाक्यातील क्रियापद घ्यावे कोणता आहे या वाक्यात क्रियापद इज आणि शेवटचा नियम शेवटी उद्गार वाचक चिन्ह द्यावे व नोट आहे वेरी सारखे तीव्रता दर्शक शब्द उद्गार वाचक वाक्यामध्ये घेऊ नयेत व्हेरी एक्स्ट्रीमली ग्रेटली असे जे तीव्रता दाखवणारे शब्द असतात ते उद्गार वाचक वाक्यामध्ये घ्यायचे नसतात आता आपण याची काही उदाहरणं पाहूया समोर आपल्या वाक्य आहे ही वॉज व्हेरी सिंबल अँड इंटेलिजंट काय वाक्य आहे वाक्य आपल्या समोर आहे ही काय आहे ही वॉज व्हेरी सिंबल अँड इंटेलिजंट बघा या ठिकाणी व्हेरी शब्द आहे परंतु या विशेषणाच्या नंतर नावून दिलेलं नाही म्हणून या वाक्याच्या सुरुवातीस आपल्याला घ्यावं लागेल काय घ्यावं लागेल व्हेरीच्या ऐवजी हाऊ काय घ्यावं लागेल व्हरीच्या ऐवजी हाऊ त्याच्यानंतर काय घ्यायचं वाक्यात असलेले विशेषण काय आहे सिंपल अँड इंटेलिजंट हाऊ सिंपल अँड इंटेलिजंट त्याच्यानंतर काय घ्यायचं वाक्यात असलेला करता कोणता आहे ही तो आपण सिंपल अँड इंटेलिजंटच्या नंतर घेऊया करता ही घेतला आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यावं लागतं वाक्यात असलेलं क्रियापद कोणतं आहे वाक्यात क्रियापद वॉज ते आपल्याला हिच्या नंतर घ्यायचं आहे घेतलं आणि शेवटी आपल्याला उद्गार वाचक चिन्ह द्यावं लागेल आता याच्या नंतरच चा आणखीन एक उदाहरण पाहतोय आपण आपल्या समोर उदाहरण आहे ही वॉज व्हेरी क्लेव्हर बघा या ठिकाणी व्हेरी हा शब्द दिलेल्या वाक्यात आहे आणि त्याच्यानंतर फक्त विशेषण आहे व विशेषणाच्या नंतर नावून आलेलं नाही म्हणून आपल्याला या वाक्याच्या सुरुवातीला घ्यावं लागेल हऊ आणि हाऊ घेतल्यानंतर हा विहिरी शब्द लिहायचा नाही कोणता शब्द विहिरी शब्द घ्यायचा नाही व त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं विहिरी नंतर आलेलं विशेषण क्लेफर हऊच्या नंतर घेऊया क्लेवर घेतलं त्याच्यानंतर पुढचा नियम आहे वाक्याच्या सुरुवातीस आलेला करता घ्यावा या ठिकाणच्या वाक्यामध्ये वाक्याच्या सुरुवातीस ही आलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे घेतलं त्याच्यानंतर घ्यायचं आहे वाक्यात असलेलं क्रियापद कोणतं आहे या वाक्यात क्रियापद वॉज आणि ते क्रियापद आपण आता या ठिकाणी घेतलं व शेवटी द्यायचं उद्गार वाचक चिन्ह अशा पद्धतीनं या वाक्याचं उत्तर होईल याच्यानंतर आपण आणखी एक उदाहरण पाहतोय सी इज व्हेरी ब्युटिफुल काय उदाहरण आहे सी इज व्हेरी ब्युटिफुल बघा या वाक्यामध्ये व्हेरी आहे त्याच्यानंतर विशेषण आहे परंतु नाम नाही म्हणून या वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला व्हेरीच्या ऐवजी घ्यावं लागेल हाऊ आणि व्हेरी हा शब्द नंतर लिहायचा नाही हाऊच्या नंतर घ्यायचं ब्युटिफुल हे विशेषण घेतलं याच्यानंतर घ्यायचा वाक्याच्या सुरुवातीचा कर्ता सी घेतला त्याच्यानंतर घ्यायचं वाक्यातील क्रियापद ईज घेतलं आणि शेवटचा नियम आहे शेवटी उद्गार वाचक चिन्ह द्यायचं दिलं आता याच्यानंतर आपण सरावासाठी उदाहरणं घेणार आहोत आणि पहिलं उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे आय एम व्हेरी लकी काय आहे वाक्य आय एम व्हेरी लकी आणि या वाक्यामध्ये व्हेरी शब्द आहे कोणता शब्द आहे व्हेरी व वाक्याच्या नंतर विशेषण आहे पण त्याच्यानंतर नाम आलेलं नाही म्हणून आपल्याला या वाक्यामध्ये उद्गारवाचक वाक्यामध्ये सुरुवातीला घ्यावं लागेल हाऊ आणि ते उत्तर होईल हाऊ लकी आय एम आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह याच्यानंतरच चा वाक्य आहे ही इज अ व्हेरी क्लेव्हर बॉय बघा आता या ठिकाणी आपल्याला अ व्हेरी हे शब्द त्या वाक्यामध्ये आहेत परंतु क्लेव्हरच्या नंतर नाम आलेलं आहे म्हणून वाक्याची सुरुवात आपल्याला करावी लागेल व्हॉट अने आणि ते वाक्य लिहावं लागेल आणि उद्गारवाचक वाक्य होईल वॉच अ क्लेव्हर बॉय ही इज काय उत्तर होईल वॉच अ क्लेव्हर बॉय ही इज याच्यानंतर आपण आणखीन एक सरावासाठी वाक्य घेतोय आणि ते वाक्य आहे दे काय वाक्य आहे या ठिकाणी दे आर व्हेरी स्ट्रेंज पीपल बघा लक्षपूर्वक आहे का, का? लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्हेरी हा शब्द आलेला आहे कोणता शब्द आहे व्हेरी परंतु या वाक्यामध्ये स्ट्रेंजच्या नंतर पीपल हे नाऊन आलेलं आहे म्हणून आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला घ्यावं लागेल वॉच काय घ्यावं लागेल वॉच आणि उत्तर होईल वॉट स्ट्रेंज पीपल दे आर व्हॉट स्ट्रेंज पीपल दे आर याच्यानंतरचं पुढचं वाक्य आपण घेतोय सी इज अ व्हेरी फेमस एक्ट्रीस काय आहे वाक्य सी इज अ व्हेरी फेमस ऍक्ट्रीस आता बघा या वाक्यामध्ये अ व्हेरी आलेला आहे आणि फेमसच्या नंतर ऍक्ट्रीस हे नावून आलेलं आहे म्हणून आपल्याला उद्गारवाचक वाक्याची सुरुवात करावी लागेल ती वॉटने आणि उत्तर होईल वॉट अ फेमस ऍक्ट्रीस सी इज, काय उत्तर होईल वॉच अ फेमस ऍक्ट्रीस सी इज त्याच्यानंतर आणखीन एक उदाहरण घेतोय आपण उदाहरण आहे हीज हॉर्स वॉज व्हेरी टायर्ड काय आहे वाक्य हीज हॉर्स वॉज व्हेरी टायर्ड आणि या वाक्यामध्ये आहे व्हेरी टायर्डच्या नंतर नावून आलेलं नाही म्हणून वाक्याची सुरुवात होईल हाऊ ने आणि त्याचं उत्तर होईल हाऊ टायर्ड हिज हॉर्स वॉज याच्यानंतरचं वाक्य सी सी वॉज व्हेरी ऍक्टिव या चा वाक्यामध्ये व्हेरी वाक्या आहे परंतु ऍक्टिव्हच्या नंतर नावून आलेलं नाही म्हणून वाक्याची सुरुवात होईल हाऊने आणि उत्तर होईल हाऊ ऍक्टिव सी वॉज याच्यानंतर उदाहरण पाहतोय धीस इज व्हेरी स्ट्रेंज धीस इज व्हेरी स्ट्रेंज या वाक्यामध्ये विशेषणाच्या नंतर नावून आलेलं नाही म्हणून वाक्याची सुरुवात करायची हाऊने आणि उत्तर होईल हाउ स्ट्रेंज धीस इज याच्यानंतर पुढचं वाक्य आहे यू आर व्हेरी नॉटी या वाक्यामध्ये नॉटीच्या नंतर नाऊन आलेलं नाही म्हणून उत्तर होईल हाऊ नॉटी यू आर याच्यानंतरचं वाक्य आहे सी इज व्हेरी ब्युटी इम्पेशंट गर्ल काय वाक्य आहे सी इज व्हेरी इम्पेशंट गर्ल आणि या वाक्यामध्ये आपल्याला दिसतं हे विशेषणाच्या नंतर गर्ल हे नाऊन आहे म्हणून वाक्याची सुरुवात होईल व्हॉट अ इम्पेशंट गर्ल सी इज आणि त्या वाक्यामध्ये व्हेरी लिहायचं नसतं पुढचं वाक्य आहे इट वॉज व्हेरी सरप्राइजिंग या वाक्याची सुरुवात हऊ या शब्दाने होईल कारण सरप्राईझिंगच्या नंतर नावून आलेलं नाही हाऊ सरप्राइझिंग इट वॉज याच्या नंतरच वाक्य आहे द बिल्डिंग इज व्हेरी टॉल या चा वाक्यामध्ये टॉलच्या वाक्या नंतर नावून आलेलं नाही म्हणून उद्गारवाचक वाचक वाक्याची सुरुवात होईल हाऊ ने आणि उत्तर होईल हाऊ टॉल द बिल्डिंग इज हाऊ टॉल द बिल्डिंग इज याच्यानंतरचं पुढचं वाक्य आहे आय एम व्हेरी सॅड आय एम व्हेरी सॅड याचं उत्तर होईल हाऊ सॅड आय एम काय उत्तर होईल हाऊ सॅड आय एम याच्यानंतरचं चा वाक्य आपण घेतोय आणि ते वाक्य आहे नाही नाही संपली वाक्य आपल्याला सांगितलं होतं सुरुवातीला आपल्याला असाईनमेंटसाठी चार वाक्य देणार आहे आणि पहिलं वाक्य आहे इट इज अ बिग फॉरेस्ट पुढचं होमवर्क साठी वाक्य आहे दे आर व्हेरी ऍक्टिव्ह त्याच्यानंतर तिसरं वाक्य आहे यू आर अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल आणि चौथं वाक्य आहे सी सिंग्ज व्हेरी स्वीटली या सर्वच्या सर्व वाक्यांची उत्तरं आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहेत म्हणजे मला कळेल आपल्याला हा धडा किती समजलेला आहे विद्यार्थी मित्रांनो मला वाटतं हा व्हिडिओ आपल्याला निश्चितपणे आवडलेला असे। आप आवड असेल आपल्याला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर निश्चितच आपण शेअर कराल नवीन जर असाल तर सबस्क्राईब कराल याची खात्री आहे कारण आपल्याला याच्यानंतर आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवायची आहे आणि इंग्रजीमध्ये उत्तरोत्तर प्रोग्रेस करायची आहे विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलात याच्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह धन्यवाद